नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी पालघर नगर परिषद हद्दीत रस्त्याच्या खड्ड्यांसाठी माती खडी टाकून तकलातून मलमपट्टी करण्यात आली होती. मात्र याच्या दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने ही मलमपट्टी धुवून टाकल्याने रस्त्यावरील खड्डे पुन्हा एकदा उघड्यावर पडले असून नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर आलाय. गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशीपर्यंत पालघर नगर परिषद हद्दीत प्रमुख रस्त्यांवर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य दिसून आले. त्यामुळे गणपती विसर्जनासाठी हे खड्डे भाविकांसाठी विघ्न ठरत वाहनातून गणरायाला नेताना या खड्ड्यांचा सामना करावा लागल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालघर नगर परिषद हद्दीतील प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे. त्यामुळे अनेक लहान मोठे अपघात या रस्त्यांवर घडून अनेक जण जखमी झाल्याच्या घटनाही घडल्यात. वाहन चालकांसह पादचाऱ्यांना या खड्ड्यांमुळे गैरसोय होत असल्याने नगर परिषदेसह सार्वजनिक बांधकाम विभागांवर नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. लवकरात लवकर हे खड्डे बुंजवून दिलासा देण्याची मागणी केली जाते. तुम्ही पाहत राहा विकास समाचार. ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार.